welcome students this is jeetul kasar today we are going to learn exercise of chapter number 7 bill of exchange first number question given here objective questions under sub questions number first question is select the correct options and rewrite the sentence number first sentence is the person on whom a bill is drawn is called as a dash. यामध्ये फर्स्ट नंबर क्वेश्चन प्रोवाईड केलाय दी पर्सन ऑन हुम अ बिल इज ड्रॉ इज कॉल्ड ॲज अ ड्रावी हे त्याचा ॲन्सर असेल ज्या व्यक्तीवरती बिल ड्रॉ केला होता त्या व्यक्तीला तुम्ही ड्रावी म्हणून लक्षात घ्यायचे दी पर्सन ऑन हुम अ बिल इज ड्रॉ इज कॉल्ड ॲज अ ड्रावी ड्रावी इज अ करेक्ट ऍन्सर ऑफ दिस सेंटेन्स सेकंड नंबर क्वेश्चन आहे बिफोर ॲक्सेप्टन्स द बिल इज कॉल्ड ॲज अ डॅ डॅश बिफोर ॲक्सेप्टन्स ॲक्सेप्टन्स पूर्वी बिलाला काय म्हणून ओळखलं होतं ॲज अ ड्राफ्ट ड्राफ्ट म्हणून या बिलला तुम्ही रिकग्नाइज करायचे बिफोर ॲक्सेप्टन्स द बिल इज कॉल्ड एज अ ड्राफ्ट ड्राफ्ट हे त्या ठिकाणी करेक्ट ॲन्सर असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे नंबर थर्ड इज वेन द ड्यू डेट ऑ बिल ड्रॉ फॉल्स ड्यू ऑन अ पर पब्लिक हॉलिडे दी पेमेंट मस्ट बी मेड ऑन डॅ डॅश मेड ऑन द डॅश डॅश डे जर याचा अर्थ काय होतो की व्हेन द ड्यू डेट बिल ड्रॉ फॉल ड्यू ऑन पब्लिक हॉलिडे जर ड्यू एखादा बिल आहे की ज्याची पब्लिक हॉलिडेला जर ड्यू डेट कॅल्क्युलेट होत असेल द पेमेंट मस्ट बी मेड ऑन दी डायडॅस डे त्याचा पेमेंट कुठल्या दिवशी त्या ठिकाणी कलेक्ट केलं होतं मग प्रिसिडिंग डे प्रिसिडिंग हे त्या ठिकाणी असेल म्हणून करेन ॲन्सर टोटली आपल्याला कसं कम्प्लीट करायचे द ड्यू डेट ऑफ बिल ड्रॉ फॉल्स ड्यू ऑन पब्लिक हॉलिडे दी पेमेंट मस्ट बी मेड ऑन दी प्रिसिडिंग डे या प्रकारे तुम्हाला सेंटेन्स कंप्लीट करायचे नंबर फोर्थ क्वेश्चन असेल नंबर फोर्थ सेंटेन्स द ड्यू डेट ऑफ द बिल ड्रॉ फॉर टू मंथ्स ऑन ट्वेंटी थर्ड नोव्हेंबर टू थाउजंड नाईन्टीन विल बी सपोज ट्वेंटी थर्ड नोव्हेंबर टू थाउजंड नाईन्टीनला जर तुम्ही बिल ड्रॉ केलं आणि बिल बिलाची जी टर्म आहे बिलाची टेनर जी आहे ती टू मंथसाठी असेल तर ट्वेंटी थर्ड नोव्हेंबर टू थाउजंड नाईन्टीन प्लस टू मंथ्स प्लस थ्री डेज याप्रमाणे जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ट्वेंटी थर्ड डिसेंबर ट्वेंटी थर्ड जनवरी अँड ट्वेंटी थर्ड जनवरी प्लस थ्री डेज इट मीन्स ट्वेंटी सिक्स जनवारी ट्वेंटी सिक्स जनवारी ही ड्यू तुम्हाल डेट तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे तर ट्वेंटी सिक्स जनवारीला तुम्हाला माहिती आहे पब्लिक हॉलिडे आहे तर या ठिकाणी प्रिसिव्हिंग डे जो आहे त्याच्या पूर्वीचा जो काय दिवस आहे की ट्वेंटी फिफ्थ जनवरी ही त्याची काय असणार आहे करेक्ट ड्यू डेट असणार आहे प्रॉपर ड्यू डेट असेल आणि म्हणून साठी फोर्थ नंबर क्वेश्चन जो आहे की ज्यामध्ये द ड्यू डेट ऑफ द बिल ड्रॉ फॉर टू मंथ्स ऑन ट्वेंटी थर्ड नोव्हेंबर टू थाउजंड नाईन्टीन विल बी ट्वेंटी फिफ्थ जनवरी टू थाउजंड अँड ट्वेंटी याप्रमाणे डी नंबर डी uh, जो काय ऑप्शन आहे तो या ठिकाणी करेक्ट ऑप्शन म्हणून आपण लिहायचा आहे क्वेश्चन नंबर फिफ्थ नोटिंग चार्जेस आर बॉर्न बाय नोटिंग चार्जेस आर बॉर्न बाय ड्रावी नोटिंग चार्जेस कोण पेड करतो नोटिंग चार्जेस कोणाला पे करायचे असतात नेहमी ड्रावीला म्हणून नोटिंग चार्जेस आर बॉर्न बाय ड्रावी हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे सिक्स नंबर क्वेश्चन देर आर डॅ पार्टीज टू बी लाप एक्चेंज देर आर Three parties of there are three parties to bill of exchange. Bill of exchange is party three parties. The second drawer drawee, and P. Yeah, Pramani. number next seven number question, seven number sub question uh, seven number question. When a bill is drawn for two months after date on 3rd January 2020, its due date will be Dead esh त्याचे ड्यू डेट काय असेल की वेन अ बिल इज ड्रॉ फॉर टू मंथ्स दोन महिन्यांसाठी जर तुम्ही बिल ड्रॉ केलं आफ्टर ड्यू डेट ऑन सॉरी आफ्टर डेट ऑन थर्ड जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी इट्स ड्यू डेट ए विल बी डॅ डॅश त्याचे ड्यू डेट काय असेल सपोज ट् थर्ड जनवरी प्लस टू मंथ्स थर्ड फेब्रुवारी थर्ड मार्च थर्ड मार्च ही त्याची काय असणार आहे थर्ड मार्च प्लस थ्री डेज मग या ठिकाणी जी जे ॲन्सर असेल की ज्यामध्ये सिक्स्थ मार्च टू थाउजंड अँड ट्वेंटी हे या ठिकाणी काय असेल करेक्ट आन्सर आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहात ठीक आहे सिक्स मार्च टू थाउजंड ट्वेंटी हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल नंबर नेक्स्ट नंबर एट नंबर क्वेश्चन नोटरी पब्लिक इज अ पब्लिक ऑफिसर नोटरी पब्लिक इज अ गव्हर्मेंट ऑफिसर पब्लिक ऑफिसर म्हणून आपण लक्षात घ्यायचं आहे नोटरी पब्लिक इज अ गव्हर्मेंट ऑफिसर या प्रकारे तुम्हाला ॲन्सर कलेक्ट करायचं आहे आणि सेंटेन्स कम्प्लीट करायचं आहे नाईन नंबर क्वेश्चन आहे वेन ॲक्सेप्टर ऑर ड्रावी डज नॉट पे द अमाऊंट ऑफ बिल टू दी होल्डर ऑन द ड्यू डेट इट इज नोन ॲज इट इज नोन ॲज म्हणायचे डिश ऑनरिंग ठीक आहे डिश ऑनरिंग कशाला म्हणायचे वेन ॲक्सेप्टर ऑर ड्रावी डज नॉट पे ड्रावी जो आहे जो ॲक्सेप्टर आहे तो, तो बिलाचं पेमेंट पे करत नाही आहे व्हेन ॲक्सेप्टर ऑर ड्रावी डज नॉट पे द अमाऊंट ऑफ बिल टू दी होल्डर ड्रायवीकडनं होल्डरला बिलाची अमाऊंट पे केली जात नाही आहे ऑन द ड्यू डेट कधी पेड केली जात नाही आहे ड्यू डेटला पे केले जात नाही आहे इट इज नोन ॲज त्यालाच म्हणायचे डिश ऑनरिंग त्यालाच म्हणायचे ऑनरिंग ऑफ अपील बिल ठीक आहे नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर टेन द पर्सन हू ॲक्सेप्ट द बिल एक्सेप्ट आता जी व्यक्ती बिल ॲक्सेप्ट करते त्या व्यक्तीला आपण म्हणता ॲक्सेप्टर त्या व्यक्तीला तुम्ही ड्रावी म्हणता द पर्सन हू ॲक्सेप्ट द बिल ट्रीट्स द बिल ॲज बिल्स पेबल त्याला बिल्स पेबल म्हणून तुम्हाला ट्रीट करायचं आहे ज्या व्यक्तीकडनं बिल ड्रॉ केलं गेलं त्या व्यक्तीला आपण ड्रावर म्हणता मात्र ज्या व्यक्तीकडनं बिल ड्रॉ ॲक्सेप्ट केलं गेलं त्या व्यक्तीला आपण ॲक्सेप्टर किंवा ड्रावी म्हणता द पर्सन हू ॲक्सेप्ट द बिल ट्रीट्स द बिल ॲज बिल्स पेबल त्याला बिल्स पेबल म्हणून तुम्हाला ट्रीट करायचं ठीक आहे हा सेल नंबर फर्स्ट सब क्वेश्चन ए सब क्वेश्चन नंबर बी आपण बसूया गिव वन वर्ड टर्म ऑर फ्रेज किंवा गिव वन वर्ड फ्रेज टर्म विच कॅन सब्स्टिट्यूट इच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स की ज्यामध्ये नंबर फर्स्ट स्टेटमेंट प्रोवाइड केला आहे थ्री एक्स्ट्रा डेज विच आर अलाउड ओव्हर अँड अबाऊ दी टर्म ऑफ बिल बिलाच्या टर्मपेक्षा थ्री एक्स्ट्रा डेज त्या बिलाकरिता अलाउ केले जातात त्याला माहिते ग्रेस डेज फर्स्ट नंबर सेंटेन्सचा काय आन्सर असणार आहे ग्रेस डेज सेकंड नंबर सेंटेन्स असेल फीज चार्ज बाय नोटरी पब्लिक फॉर गेटिंग द फॅक्ट डिशॉनर नोटेड की त्याला म्हणायचं आहे नोटिंग चार्जेस।, चार्जेस फी चार्ज बाय नोट रिपब्लिक नोट रिपब्लिककडनं जी फी चार्ज केली जाते त्या फीजला म्हणायचे नोटिंग चार्जेस ठीक आहे नंबर थर्ड क्वेश्चन इज अ पर्सन हू इज एन्टायटल टू रिसिव्ह द अमाऊंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज अशी व्यक्ती की जी व्यक्ती बिल ऑफ एक्सचेंजच्या माध्यमातून अमाऊंट मिळवण्याकरिता या ठिकाणी काय असते लायबल त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल असते की ज्या व्यक्तीला म्हणायचं एन्टायटल टू रिसिव्ह द अमाऊंट ऑफ बिल ऑफ एक्सचेंज अशी व्यक्ती की जी व्यक्ती काय करते बिल ऑफ एक्सचेंजच्या माध्यमातून पैसे मिळवायला त्या ठिकाणी लायबल आहे किंवा रिस्पॉन्सिबल आहे अशा व्यक्तीला तुम्ही पेई म्हणून लक्षात घ्यायचे हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे फोर्थ नंबर सेंटेन्स आहे अ पर्सन इन हुज फेवर अ बिल एन्डॉस्ट ज्या व्यक्तीच्या फेवरमध्ये बिल एन्डॉस्ट केलं होतं अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणून लक्षात घेता एनडॉरसी हे त्या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल एन्डॉरसी ठीक आहे नंबर नेक्स्ट क्वेश्चन असेल ऑफिसर अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट फॉर नोटिंग ऑफ डिशॉनर ऑफ अ बिल डिशॉनर ऑफ बिल ज्यासाठी गव्हर्नमेंटनं ऑफिसर अपॉइंट केला गेला आहे गव्हर्नमेंटकडनं त्याला त्याला त्यालाच म्हणायचं तुम्हाला नोटरी पब्लिक हे तरीकेने ठिकाणी करेक्ट असणार आहे सिक्स नंबर क्वेश्चन कॅन्सलेशन ऑफ बिल ऑन मॅच्युरिटी इन रिटर्न ऑफ अ न्यू बिल फॉर एक्स्ट्रॅक्टेड किंवा फॉर एक्सटेंडेड पीरियड ऑफ क्रेडिट त्यालाच आहे कॅन्सलेशन ऑफ बिल

रिन्युअल ऑफ बिल मीन्स कॅन्सलेशन ऑफ ओल्ड बिल याप्रमाणे सेवन नंबर सेंटेन्स आहे बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ अँड ॲक्सेप्टेड विदाउट एनी व्हॅल्युएबल कन्सलटरेशन बिल ऑफ एक्सचेंज त्या ठिकाणी ड्रॉ केलं होतं की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्सल्टरेशन किंवा कुठल्याही प्रकारचं व्हॅल्युएबल कन्सटरेशन इन्क्लूड नसतं इनव्हॉल्व्ह नसतं Bill of draw and accepted without any valuable consideration. बिल ऑफ एक्सचेंज ड्रॉ अँड ॲक्सेप्टेड विदाउट एनी व्हॅल्युएबल कन्सिडरेशन याला कुठला पण बिल म्हणणार अकॉमोडेशन ऑफ बिल ठीक आहे अकॉमोडेशन बिल म्हणून देखील तुम्ही त्याचं अँसर मेन्शन करायचं हे टाईप्स ऑफ बिलमध्ये तुम्ही शिकलेलं आहात नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे बिल पर्सन हू इज इन अ पजेश पजेशन अ बिल ऑफ एक्सचेंज पर्सन हू इज इन पजेशन ऑफ बिल ऑफ एक्सचेंज की ज्या व्यक्तीच्या ताब्यामध्ये बिल आहे अशा व्यक्तीला तुम्ही काय म्हणता होल्डर ठीक आहे अ पर्सन हू इज इन पजेशन ऑफ अ बिल ऑपेक्चेंज ज्याच्या ताब्यामध्ये बिल आहे त्याला आपण होल्डर म्हणून लक्षात घेता होल्डर मीन्स ड्रावर याप्रमाणे नाईन नंबर क्वेश्चन असेल कन्व्हर्जन ऑफ बिल ऑपेक्शचेंज इन टू इट्स प्रेझेंट व्हॅल्यू बिल ऑपेक्चेंजला तुम्ही कन्वर्ट करता कशामध्ये त्याच्या बेसिक व्हॅल्यूमध्ये पर्स प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये त्यालाच म्हणायचं आहे डिस्काउंटिंग ऑफ द बिल बिलाला काय केलं होतं कन्वर्ट केला होता कन्व्हर्जन ऑफ बिल ऑपेक्सचेंज इन टू इट्स प्रेझेंट व्हॅल्यू ह्याच प्रोसेसला तुम्हाला डिस्काउंटिंग ऑफ बिल म्हणून लक्षात घ्यायचे डिस्काउंटिंग ऑफ बिल हे या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल नेक्स्ट नंबर टेन नंबर क्वेश्चन असेल अमाऊंट विच इज नॉट रिकवरेबल फ्रॉम ड्रावी अमाऊंट विच इज नॉट रिकवरेबल फ्रॉम ड्रावी ऑन अकाउंट ऑफ सॉल्वन्सी ड्रावीकडनं अमाऊंट मिळालेलं नाही आहे अशा प्रकारचे जे अमाऊंट आहे त्या अमाऊंटला तुम्हाला काय म्हणून लक्षात घ्यायचं या ठिकाणी बॅड डेप्ट ड्रावीकडनं मिळालेले अमाऊंट तिला म्हणायचे बॅड डेप्ट या पद्धतीने आपण बी नंबर जो काय सबक्वेशन आहे तो कंटिन्यू केला आहे सी सबक्वेशन जो आहे तो आपण कंटिन्यू करतोय त्यामध्ये स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन्स या प्रकारचा जो काय क्वेश्चन आहे तो आपण पुढील प्रमाणे अभ्यासणार आहोत ओके okay. सबक्वेशन्स सी आपण अभ्यास आहोत स्टेट ट्रू ऑर फॉल्स विथ रीजन्स की ज्यामध्ये नंबर फर्स्ट सेंटेन्स प्रोवाईड केला आहे की इनलँड बिल इज वन विच इज ड्रॉ इन वन कंट्री अँड पेबल इन अनदर कंट्री धिस स्टेटमेंट इज फॉल्स बिकॉज ऑफ इनॅन बिल इज वन इज ड्रॉ इन वन कंट्री अँड पेबल इन दॅट कंट्री एकाच देशातनं बिल ड्रॉ केलं जातं आणि एकाच देशामध्ये ते बिल काय केलं जातं यूज केलं जातं त्याला म्हणायचं आहे इनलॅन बिल म्हणून फर्स्ट नंबर स्टेटमेंट काय असणार आहे फॉल्स असणार आहे सेकंड नंबर असेल रिटायरमेंट ऑफ बिल

ड्रावी कॅन ट्रान्सफर ती ओनरशिप ऑफ बिल बिलाची ओनरशिप मालकी जी आहे ती ड्रावरच फक्त काय करू शकतो ट्रान्सफर करू शकतो ड्रावी नाही म्हणून स्टेटमेंट नंबर थर्ड काय असणार आहे फॉल्स असणार आहे फोर्थ नंबर स्टेटमेंट ॲक्सेप्टन्स ऑफ बिल विदाऊट मेकिंग एनी चेंजेस <laughs> इन दी टर्म ऑफ बिल इज कॉल्ड ॲज क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स क्वालिफाईड ॲक्सेप्टन्सचा जर आपण मिनिंग घेतला लक्षात तर हा या ठिकाणी मिनिंग होत नाही आहे म्हणून फोर्थ नंबर सेंटेन्स काय असणार आहे फॉल्स असणार आहे ॲक्सेप्टन्स ऑफ बिल्स विदाउट मेकिंग एनी चेंजेस इज द टर्म ऑफ बिल इज कॉल्ड ॲज जनरल ॲक्सेप्टन्स हे या ठिकाणी करेक्ट ॲन्सर अस हवं होतं परंतु या ठिकाणी ॲक्सेप्टन्स ऑफ बिल विदाउट मेकिंग एनी चेंजेस इन द टर्म्स ऑफ बिल इज कॉल्ड ॲज क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स क्वालिफाईड ॲक्सेप्टन्स ही रॉग आहे म्हणून या ठिकाणी फोर्थ नंबर सेंटेन्स काय असेल फॉल्स असेल फिफ्थ नंबर सेंटेन्स डिस्काउंटिंग इज अ डिवाइस टू कन्वर्ट बिल इन टू इट्स प्रेझेंट व्हॅल्यू दिस स्टेटमेंट इज ट्रू Because of discounting bill with bank and then bank provide money to the drawer that is called as the discounting of bill. It means this discounting of bill is a device to convert the bill into cash into present value, into its present value. Statement number fifth true. Number next, number six, number statement: a bill of exchange must be presented to the acceptor on the due date. बिल अपेक्षेंज डेटला कोणाकडे प्रेझेंट केलं होतं ड्रायवीकडे प्रेझेंट केला होता ॲक्सेप्टरकडे प्रेझेंट केलं होता म्हणून स्टेटमेंट नंबर सिक्स देखील काय असेल टू असेल सेवन नंबर स्टेटमेंट इफ अ बिल इज डिस्काउंटेड विथ दी बाय दी होल्डर नो एंट्री इज पास्ट इन दी बुक्स ऑफ इन द बुक्स व्हेन बिल इज हॉनर्ड ऑन ड्यू डेट ज्यावेळेला बिल हॉनर होतं ड्यू डेटला डिस्काउंटेड बिल हॉनर होतं ड्यू डेटला त्यावेळेला डिस्काउंटेड बिल हॉनर ह्या सिच्युएशनची एंट्री होल्डरच्या बुकमध्ये किंवा बुक बुकमध्ये पास केले जात नाही तर या प्रकारचं स्टेटमेंट काय असेल करेक्ट आहे म्हणून सेवन नंबर स्टेटमेंट इज ट्रू या प्रकारे तुम्हाला मेन्शन करायचं आहे की इफ अ बिल इज डिस्काउंटेड बाय दी होल्डर नो एंट्री पास्ड इन दी बुक्स किंवा इन हिज बुक व्हेन बिल इज हॉनर्ड ऑन द डेट दिस स्टेटमेंट इज करेक्ट की त्या ठिकाणी से स्टेटमेंट नंबर सेवन काय असेल ट्रू असेल हे लक्षात घ्यायचं आहे स्टेटमेंट नंबर से एट क्वेश्चन नंबर एट नोटिंग चार्जेस आर टू बी बॉर्न बाय द ड्रावी किंवा बॉर्न बाय द ड्रावर या प्रकारचं स्टेटमेंट दिलं की या प्रकारचा स्टेटमेंट रॉंग आहे की नोटिंग चार्जेस आर टू बी बॉर्न बाय द ड्रावी हे आपण शिकलेलं आहात आणि म्हणून सर ड्रावी या प्रकारे या ठिकाणी अपेक्षित होतं म्हणून एट नंबर स्टेटमेंट काय असेल फॉल्स असेल नाईन नंबर स्टेटमेंट इफ अ बिल इज ड्रॉ पेबल ऑन डिमांड नो ग्रेथ डेज आर अलाउड धिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट हे देखील स्टेटमेंट काय असेल करेक्ट असेल की इफ बिल इज ड्रॉ पेबल ऑन डिमांड पेबल ऑन डिमांड या प्रकारचं जर बिल असेल तर इफ अ बिल इज ड्रॉप पेबल ऑन डिमांड नो ग्रेस डेज आर अलाउड जर बिल पेबल ऑन डिमांड असेल तर त्यासाठी ग्रेस डेज अलाऊ केले जात नाही तर या प्रकारचं स्टेटमेंट देखील करेक्ट आहे म्हणून नाईन नंबर स्टेटमेंट इज ट्रू या प्रकारे आपण यासार मेन्शन करायचे नंबर नेक्स्ट स्टेटमेंट नंबर टेन

नोटिंग डिस्काउंटिंग अँड एंडोर्सिंग यापैकी जो क्वेश्चन किंवा यातील जो काय ऑड वन वर्ड आहे की जो असणार आहे नोटिंग नोटिंग हा या ठिकाणी ऑड वन आपण समजतो आहे का तर नोटिंग ही जी काही डिशॉनरिंग रिगार्डिंग कन्सेप्ट आहे ही या ठिकाणी थोडीशी डिफरंट म्हणून आपण लक्षात घ्यायची आहे या पद्धतीने सेकंड नंबर क्वेश्चन ट्रेड बिल अकोमोडेशन बिल आफ्टर डेट बिल अँड डिमांड बिल यापैकी जो सेपरेट वर्ड आहे की त्याला डिमांड बिल म्हणून आपण लक्षात घेतो आहे डिमांड बिल हे काय आहे एक सेपरेट ही कन्सेप्ट आहे म्हणून डी नंबर्स ऑप्शन जो आहे हा थोडासा डिफरंट किंवा ऑड वन म्हणून आपण फाइंड आऊट केलेला आहे नंबर थर्ड क्वेश्चन नोटरी पब्लिक ड्रावर ड्रावी अँड पेई यापैकी देखील आपल्याला पब्लिक हा ऑड वन शब्द आहे ऑड वन वर्ड आहे हा आपण फाइंड आऊट केला आहे फोर्थ नंबर सेंटेन्स डिस्काउंटिंग चार्जेस रेबेट बँक चार्जेस अँड नोटिंग चार्जेस यातील देखील नोटिंग चार्जेस हा जो डिफरंट वर्ड आपण फाइंड आऊट केला आहे फिफ्थ नंबर क्वेश्चन स्टॅम्प ॲक्सेप्टन्स ड्राफ्ट अँड अमाऊंट यातील ड्राफ्ट हा जो वर्ड आहे हा थोडासा डिफरंट असेल या पद्धतीने क्वेश्चन नंबर डी आपण सॉल्व्ह करायचा आहे सबक्वेशन ई आपण अभ्यासतो आहे की सबक्वेशन ईमध्ये कम्प्लिट दी सेंटेन्स या प्रकारचा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की यातील पाच नंबर क्वेश्चन आहे मेकिंग पेमेंट ऑफ बिल बिफोर दी ड्यू डेट ऑफ मेजॉरिटी इज नोन ॲज डॅ डॅश की ज्याला आपण म्हणायचं आहे रिटायरमेंट ऑफ बिल सेकंड नंबर असेल पर्सन हूज लायबिलिटीज आर मोर दॅन हिज ॲसेट्स अँड इज नॉट इन अ पोझिशन टू पे ऑफ हिज लायबिलिटीज की ज्याचाही अॅन्सर असणार आहे इन्सॉलंट पर्सन इन्सॉलंट पर्सन की ज्याच्या ॲसेट्स लायबिलिटीजपेक्षा कमी आहेत किंवा लायब्रिटीज ॲसेट्सपेक्षा जास्त आहेत अशा व्यक्ती का जी काय परिस्थिती आहे की जी अमाऊंट पे करण्याची नाही आहे किंवा तिची जी लायबिलिटी आहे ती पे करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये नाही आहे अशा व्यक्तीला इन्सॉल्वंट पर्सन म्हणून लक्षात घ्यायचे नंबर थर्ड आहे अमाऊंट दॅट कॅनॉट बी पेड बाय ॲक्सेप्टर ऑन अकाउंट ऑफ इन्सॉल्वन्सी इज नोन ॲज अ डेफिशियन्सी ड्रायव्हीकडनं अमाऊंट पे केलं जात नाही आहे ड्राव ॲक्सेप्टरकडनं अमाऊंट पे केलं जात नाही आहे इन्सॉल्वन्सी सिच्युएशनमध्ये जी अमाऊंट ड्रावीकडनं किंवा ॲक्सेप्टरकडनं पे नाही केली गेली ड्रावरला तो अमाउंट में तुम्हारा डिपिशियसीन ठीक है नंबर फोर्थ है अबील ऑफ एक्सचेंज पेबल आफ्टर सर्टेन पीरियड इज नोन ऐज अ डे डैश इज नोन ऐज अ आफ्टर डेट बिल बिले तुम्हारा एन्सर मेन्शन कराए ऑफ एक्सचेंज पेबल आफ्टर सर्टेन पीरियड इज नोन ऐज अ आफ्टर डेट बिल्च एसर तुम्हें मेन्शन कराए सेंटेन्स कम्प्लीट कराएं फिफ्थ नंबर क्वेश्चन अ बिल विच इज ड्रॉ एंड एक्सेप्टेड विथ वैल्युएबल कंसड्रेशन इज नोन ऐज अ डैश डै ड ट्रेड बिल ठीक है अ बिल इज ड्रॉ कि बिल ऑफ एक्सचेंज बिल इज बिल विच इज ड्रॉ एंड एक्सेप्टेड विथ वैल्युएबल कंसल्ट्रेसन इज नोन एज अ ट्रेड बिल य प्रकार से सेंटेन्स तुम्हारा कंप्लीट कराइचे सिक्स नंबर क्वेश्चन अ पर्सन हु ड्रॉ द बिल ऑफ एक्सचेंज इज नोन एज अ डै डैश किस मना अ ड्रावर जो बिल ड्रॉ करते ट्रावर लक्षा गया नंबर सेवन क्वेश्चन अ बिल हूज सेवन नंबर क्वेश्चन आहे की ज्यामध्ये क्वेश्चन मेन्शन केला आहे की अ बिल हूज ड्यू डेट इज कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ॲक्सेप्टन्स इज नोन ॲज अफ्टर साइड बिल याला आफ्टर साइड बिल म्हणून आपण लक्षात घेतो आहे नंबर नेक्स्ट क्वेश्चन आपण एट नंबर क्वेश्चन आहे रेकॉर्डिंग द फॅक्ट ऑफ डिशनर ऑफ बिल इज नोन ॲज याचा ॲन्सर असणार आहे नोटिंग नंबर नाईन नंबर क्वेश्चन व्हेन ड्रावी एक्सेप्ट ॲक्सेप्ट द बिल

यानंतरचा क्वेश्चन आपण अभ्यासतो आहोत यफ अँसर इन वन सेंटेन्स यातील फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डू यू मीन बाय बिल ऑफ एक्सचेंज बिल ऑफ एक्सचेंजचा जर मिनिंग आपण अभ्यासला तर तो आपल्या या पद्धतीने एक्सप्लेन करता येईल बिल ऑफ एक्सचेंज इज अ रिटर्न ॲक्नॉलेजमेंट ऑफ डेब्ट अँड ऑल्सो अ प्रॉमिस टू पे दी डेब्ट अकॉर्डिंग टू द टर्म्स ऑफ बिल बिल ऑफ एक्सचेंज इज जनरली ड्रॉ बाय द क्रेडिटर ऑन हिज डेटर अँड शूड बी ॲक्सेप्टेड बाय दी डेटर या प्रकारचा मिनिंग तुम्हाला मेन्शन करायचं आहे सेकंड नंबर क्वेश्चन आहे व्हॉट आर डेज ऑफ ग्रेस दे डेज ऑफ ग्रेस मीन्स थ्री एक्स्ट्रा डेज अलाउड बाय लॉ याला आपण त्या ठिकाणी थ्री एक्स्ट्रा डेज किंवा ग्रेस डेज ऑफ बिल याप्रमाणे मेन्शन करता डेज ऑफ ग्रेसचा मिनिंग जर आपण प्रॉपरली लक्षात घेतला की थ्री एक्स्ट्रा डेज अलाउड बाय लॉ अँड ओव्हर अँड अबाउ दी टर्म ऑफ बिल टू दी ड्रावी इन ऑर्डर टू मेक अरेंजमेंट फॉर पेमेंट ऑफ द अमाऊंट ऑफ बिल इज नोन ॲज द डेज ऑफ ग्रेस या प्रकारचा अँसर तुम्हाला या डेज ऑफ ग्रेसच्या माध्यमातून द्यायचे थर्ड नंबर क्वेश्चन है व्हाट डू यू मीन बाय डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज व्हाट डू यू मीन बाय डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज डिस्काउंटिंग बिल नेहमी कुछ के बैकेमें तो मैं ये डिस्काउंटिंग ऑफ बिल या टर्म जो मीनिंग है तो अपन ये लक्षा डिस्काउंटिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज हि कन्सेप्ट अपन समझा डिस्काउंटिंग ऑफ बिल यो प्रॉपर मीनिंग है कि ज्यादा अ बिल इज ड्रॉ फॉर अ पर्टिक्युलर टर्म एंड द एक्सेप्टर पेज द अमाउंट ऑफ बिल ऑन ड्यू डेट ड्रावर और होल्डर कॅन ऑप्टेन पेमेंट फ्रॉम द बँक बिफोर इट्स ड्यू डेट बाय डिस्काउंटिंग द बिल डिस्काउंटिंग इज अ डिव्हाइस टू कन्व्हर्ट द बिल इन्टू इट्स प्रेझेंट व्हॅल्यू डिस्काउंटिंग प्रकार तर डिव्हाइस आहे की जे बिलाला कन्व्हर्ट करतं कशामध्ये कॅशमध्ये किंवा त्याच्या प्रेझेंट व्हॅल्यूमध्ये याप्रमाणे डिस्काउंटिंग कन्सेप्ट आपण लक्षात घेतली आहे फोर्थ नंबर क्वेश्चन आपण बसू आहे व्हॉट इज नोटिंग ऑफ बिल व्हॉट इज नोटिंग ऑफ बिल नोटिंग ही जी काही सिच्युएशन आहे हे आपण समजून घेतो आहोत की नोटिंग ऑफ बिल ही कन्सेप्ट आपण समजून घेत असताना नोटिंग चार्जेस नोटिंग नोटरी पब्लिक वगैरे या सर्व कन्सेप्ट आपण समजून घेतो आहे व्हॉट इज नोटिंग ऑफ बिल ही कन्सेप्ट आहे की ज्यामध्ये नोटिंग मीन्स रेकॉर्डिंग ऑफ द फॅक्ट ऑफ डिशऑनर ऑफ बिल ऑफ एक्सचेंज बाय नोटरी पब्लिक या प्रकारचा मिनिंग तुम्हाला नोटिंगच्या संदर्भामध्ये लक्षात घ्यायचं आहे नंबर नेक्स्ट आहे व्हॉट आर नोटिंग चार्जेस व्हॉट आर नोटिंग चार्जेस आता नोटिंग चार्जेसचा मिनिंग जर आपण कॅल्क्युलेट केलं तर तो नोटिंग ऑफ बिल इज बॉर्न बाय रेकॉर्डिंग फॅक्ट ऑफ डिशनर आणि नोटिंग चार्जेसचा जर मिनिंग आपण लक्षात घेतो तर त्या नोटिंग चार्जेसचा मिनिंग काय आहे दी होल्डर ऑफ द बिल हॅज टू गेट दी फॅक्ट ऑफ डिशनर नोटेड बाय द नोट रिपब्लिक आणि नोटिंग चार्जेस काय आहे एक प्रकारची फी आहे त्याप्रमाणे नोटिंग चार्जेस आर इनिशियली पेड बाय द होल्डर ऑफ द बिल

ड्रावीलाच पे करायचे असतं त्याला म्हणायचं नोटिंग चार्जेस नंबर नेक्स्ट क्वेश्चन आहे नंबर सिक्स व्हॉट इज रिलेशनशिप बिटवीन ड्रावर अँड ट्रॅव्हिल रिलेशन बिटवीन ड्रावर अँड ड्राव्हिव्ह जस लाईक सेलर अँड बायर जस्ट लाईक क्रेटर अँड ड्रावर ड्रा क्रेटर अँड डेटर्स याप्रमाणे ॲन्सर मेशन करायचे नेक्स्ट क्वेश्चन हु इज पे ऑफ द बिल हु इज पे ऑफ द बिल आता पे कोण असतो नेहमी पे म्हणजे कोण की थर्ड पार्टी की ज्याला आपल्याला की ज्याला ड्रायवरला पेमेंट करायचं की त्याला पे म्हणायचे की पे इज दी पर्सन टू हुम दी पेमेंट इज टू बी मेड पे अशी व्यक्ती की ज्या व्यक्तीला पेमेंट पे केलं तर नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट डू यू मीन बाय रिबेट रिबेट इज अ इनकम ऑफ ड्राविंग ॲट द टाइम ऑफ रिटायरमेंट ऑफ बिल या प्रकारे अँसर तुम्ही मेन्शन करू शकता नेक्स्ट क्वेश्चन व्हॉट इज लिगल ड्यू डेट आता ड्यू डेटमध्ये दोन प्रकारच्या ड्यू डेट आहेत की लीगल ड्यू डेट अँड नॉमिनल ड्यू डेट मग आता लीगल ड्यू डेट जी आहे त्या लीगल ड्यू डेटचा जर आपण प्रॉपर मीनिंग जर फाईंडआउट केला तर तो आपल्याला या पद्धतीने फाइंड आऊट करता येईल की ज्यामध्ये डेट विच इज अराइव्ड ॲट आफ्टर ॲडिंग थ्री डेज ऑफ ग्रेस टू नॉमिनल ड्यू डेट इज नोन ॲज लीगल ड्यू डेट नॉमिनल ड्यू डेटमध्ये थ्री एक्स्ट्रा डेज ॲड करतात की ज्याला तुम्हाला लीगल ड्यू डेट म्हणून लक्षात घ्यायचे आणि नंबर लास्ट क्वेश्चन आहे व्हाट इज बिल्स पेबल ऑन डिमांड व्हाट इज बिल्स पेबल ऑन डिमांड याचा आंसर जर मेन्शन केलं की ज्यामध्ये आपल्याला मेन्शन करता येईल दीज बिल्स आर पेबल इमिजिएटली ऑन प्रेजेंटेशन टू ट्रावी टाईम पिरियड इज नॉट मेन्शन फॉर दीज बिल्स ऑल्सो अग्रेस डेज आर नॉट अलाउड फॉर सच बिल्स साधारणतः बिल्स पेबल ऑन डिमांड या प्रकारचं जे बिल आहे किंवा त्यालाच मला बिल्स पेबल ऑन डिमांड ऑर ॲट साईट या प्रकारचं बिल की ज्यामध्ये ग्रेस डेज अलाव केले जात नाहीत ग्रेस डेज आर नॉट अलाउड फॉर सच बिल्स या प्रकारे क्वेश्चन नंबर टेन आपण या ठिकाणी सॉल्व्ह केला आहे म्हणजे सब क्वेश्चन नंबर एफ या पद्धतीने ॲन्सर इन वन सेंटेन्स आपण समजावून घेतलेला आहे यामधील जो जी सब क्वेश्चन आहे तो आपण कंटिन्यू करतो आहे डू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ दी फॉलोईंग स्टेटमेंट्स की ज्यामधील नंबर फर्स्ट स्टेटमेंट आहे अ बिल ऑफ एक्सचेंज इज अ कंडिशनल ऑर्डर या प्रकारचं स्टेटमेंट जे आहे की याच्याशी तुम्ही डिसॲग्री असलं पाहिजे का तर बिल ऑपेक्शन इज अनकंडिशनल ऑर्डर या प्रकारचं स्टेटमेंट हवं या ठिकाणी होतं परंतु अ पर बिल ऑपेक्शन इज कंडिशनल ऑर्डर यासाठी तुम्ही काय आहात डिसॲग्री आहात सेकंड नंबर क्वेश्चन दी पार्टी विच इज ऑर्डर टू पे दी अमाऊंट इज नोन ॲज अ पे अ पार्टी विच इज किंवा अ पार्टी विच इज ऑर्डर टू पे दी अमाऊंट इज नोन ॲज अ पे या प्रकारचं जे काय स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट काय म्हणून समजणार आहोत आपण यामध्ये याच्याशी आपण डिसॲग्री आहोत हे देखील लक्षात घ्या स्टेटमेंट नंबर थर्ड दी पर्सन इन हुज फेवर द बिल इज डॉस इज नोन ॲज एन्ड ज्या व्यक्तीच्या फेवरमध्ये बिल एन केला होता त्या व्यक्तीला एन्डॉर्सी म्हणून ओळखलं होतं म्हणून या स्टेटमेंटशी तुम्ही काय आहात ॲग्री आहात फोर्थ नंबर स्टेटमेंट रिबीट ऑर डिस्काउंट इज गिव गिव्हन ऑन रिटायरिंग बिल इज ॲन इन्कम ऑफ ड्रावी याही नंबरचं फोन नंबरचंही स्टेटमेंट काय असणार आहे ॲग्री असणार आहे का तर रिबेट हा एक प्रकारचा इन्कम आहे रिटायरमेंट सिच्युएशनमधील ड्रावीचा फिफ्थ नंबर स्टेटमेंट अ बिल फॉम फ्रॉम दी पॉईंट ऑफ व्ह्यू डेटर इज कॉल्ड ॲज बिल्स पेबल डेटरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितलं तर बिल्स पेबल काय आहे किंवा डेटरसाठी बिल काय आहे बिल्स पेबल आहे यासाठी देखील तुम्ही काय आहात ॲग्री आहात स्टेटमेंट नंबर फिफ्ट देखील तुम्ही काय असणार आहात ॲग्री नंबर सिक्स नंबर सेंटेन्स इन केस ऑफ बिल ड्रॉ पेबल ऑन डिमांड नो ग्रेस डेज अलाउड नो ग्रेस डेज अलाउड दिस स्टेटमेंट देखील दिस स्टेटमेंट इज ऑल्सो करेक्ट याप्रमाणे तुम्ही या स्टेटमेंटशी देखील काय आहात ॲग्री आहात अबिल इज सेवन नंबर क्वेश्चन अबिल इज रिक्वायर्ड टू बी ॲक्सेप्टेड बाय ड्रावर ने बिल ॲक्सेप्ट केला पाहिजे या प्रकारचं स्टेटमेंट आहे तर दिस स्टेटमेंट रिगार्डिंग वी आर नॉट ॲग्री आपण याच्याशी डिसॲग्री आहोत का तर या ठिकाणी अबिल इज रिक्वायर्ड टू बी ॲक्सेप्टेड बाय ड्रावी पाहिजे याप्रमाणे एट नंबर क्वेश्चन असेल अबिल ऑफ एक्सचेंज नीड नॉट बी डेटेड बिल ऑफ एक्सचेंजवरती गरज कशाची नाही आहे तारखेची दिनांक त्यामध्ये नसली पाहिजे असं त्या ठिकाणी म्हणणं आहे तर या पद्धतीचं स्टेटमेंट काय असणारे रॉंग आहे म्हणून स्टेटमेंट नंबर एटशी तुम्ही काय आहात डिसॲग्री असणार आहात स्टेटमेंट नंबर नाईन बिल बिफोर ॲक्सेप्टन्स इज कॉल्ड ॲज प्रॉमिसरी नोट बिल बिफोर ॲक्सेप्टन्स इज कॉल्ड ॲज ड्राफ्ट या प्रकारचा सेंटेन्स आपण शिकलेला आहात आणि म्हणून सगळी नाईन नंबर स्टेटमेंट काय असणार आहे यामध्ये त्याच्याशी तुम्ही डिसॲग्री असणार आहात आणि नंबर लास्ट नंबर टेन रिन्युअल इज रिक्वेस्ट बाय ड्रावी टू एक्सटेंड द क्रेडिट पिरियड ऑफ दी बिल दिस स्टेटमेंट इज ऑल करेक्ट अँड देअर फॉर दिस स्टेटमेंट या स्टेटमेंटशी तुम्ही काय आहात ॲग्री आहात तर अशा पद्धतीने सबक्वेशन जी हा आपण या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे निश्चितपणे या सर्व प्रकारची जी काही क्वेश्चन्स आहेत सब क्वेश्चन्स आहेत की ज्या माध्यमातून चॅप्टर नंबर सेवन जे आहे बिल ऑफ एक्सचेंज हे तुम्हाला योग्य पद्धतीने समजू शकेल यासाठी या ठिकाणी या मदत होणार आहे आणि निश्चितपणे प्रत्येक जी कन्सेप्ट आपण थेरेटिकली समजावून घेतलेली आहे तर हा तुम्हाला हे प्रकरण या सर्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनच्या माध्यमातून अधिक समजायला सोपं जाईल अशी अपेक्षा आहे ओके सर्व विद्यार्थ्यांनी या सर्व ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सला बारकाईने स्टडी करावं अशी अपेक्षा आहे Okay, thank you.